करण गवळी आणि बापू बिरू वाटेगावकर यांची येरावडा जेल मध्ये भेट झालेली होती. अरुण गवळींनी स्वतःहून बापू बिरू वाटेगावकर यांना बोलावून घेतलं होतं आणि त्यांच्यामध्ये जी काही मसलत झाली, जी काही चर्चा झाली ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बापू बिरू वाटेगावकर यांनी स्वतः त्यांच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ही चर्चा सांगितलेली होती आणि तीच तुम्हाला सांगण्याचा मी या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे आज सांगणार आहे. त्या चर्चेतनं त्यांचा जो काही संदेश आहे तो तुम्हाला येथून मिळेल. बापू बिरू वाटेगावकर यांचे संघर्षमय जीवन गाथा जे आहे त्याच्यातनं तुम्ही काय शिकायला पाहिजे हे तुम्हाला इथून या व्हिडिओतनं समजेल. तर तुमचा जास्त वेळ वाया न घालवता लगेच आपण या टॉपिकला सुरुवात करूया. तुम्ही जर चॅनलवर नवीन असता तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, आपल्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहा जेणेकरून अजून तुम्हाला बापू बिरू वाटेगावकर यांच्या संघर्षमय जीवन गाथेच्या रिलेटेड देखील व्हिडिओज आहेत. धनगर समाजाच्या गौरवशाली इतिहासावरती आपण व्हिडिओ सांगितले आहेत, तो व्हिडिओ ती व्हिडिओ तुम्ही पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण इतिहासाची माहिती मिळवली. तुमचा जास्त वेळ वाया न घालवता लगेच आपण या टॉपिकला सुरुवात करू. मित्रांनो, बापू बिरू वाटेगावकर यांना पोलिसांनी पकडलं. आता पोलिसांनी पकडलं परंतु बापू बिरू वाटेगावकर यांचा जो संघर्षमय जीवन गाथेचा प्रवास आहे वयाच्या 35व्या वर्षी त्यांनी पहिला खून केलेला होता. तब्बल 30 वर्ष ते फरार होते. या सह्याद्रीच्या दऱ्या फरामध्ये असतील. त्याचसोबत रानोमा त्यांनी भटकंती केली, गोरगरिबांसाठी त्यांनी हत्यार उचललेलं होतं. तब्बल ऑन रेकॉर्ड 30-35 खून त्यांच्यावरती त्यांच्या नावावरती आहेत पण त्यांना पोलिसांनी पकडलं. बापू बिरू वाटेगावकरांनी जवळजवळ 10 ते 12 वर्ष भारत भ्रमंती केलेली होती आणि या भारत भ्रमंतीमध्ये त्यांनी जे काही त्यांच्या लक्षात आलं संपूर्ण भारत देशाची त्यांनी तीर्थस्थानं असतील तिथं भेट देऊन त्यांनी संपूर्ण तिथल्या आपल्या देवस्थानांना भेट देऊन अख्खे भारत भ्रमंती केलेली होती. आणि या बापू बिरू वाटेगावकरांनी नेमका संदेश काय दिलाय ज्यावेळेस त्यांना पोलिसांनी पकडलं. आता पोलिसांनी पकडलं पण पोलिस त्यांना जवळ 30-35 वर्ष त्यांचा मागमूस घेत होते. सामान्य लोक जे होते बापू बिरू वाटेगावकर यांचा पत्ता कधीच सांगत होते कारण बापू बिरू वाटेगावकर सामान्यासाठी काम करत होते. त्या आता तुम्ही विचार करा ज्यावेळेस त्यांच्यावरती इनाम लावले जात होते हजारोंच्या म्हणजे त्या काळात हजार ही किंमत खूप मोठी होती पण इतके इनाम असताना सुद्धा लोक त्यांना मदत करत होते कारण गोरगरिबांसाठी ते देवाचे स्वरूपच होते, देवच त्यांना मानत होते. आज देवाऱ्यामध्ये त्यांचे फोटो आपल्याला पाहायला मिळतात. असे बापू बिरू वाटेगावकर ज्यावेळेस पोलिसांनी त्यांना पकडलं आणि त्यांना जेलमध्ये ते घेऊन गेले येरवडा जेलमध्ये बापू बिरूंची आणि अरुण गवळीची भेट झाली. अरुण गवळीला ज्यावेळेस समजलं की बापू बिरू त्या जेलमध्ये आलेले आहेत आणि त्यांना या जेलमध्ये रवाना करण्यात आलेला आहे कारण त्या दुसऱ्या जेलमध्ये त्यांना अगोदर रवाना करायचं होतं पण त्या बापू बिरू वाटेगावकरांची जी टोळी होती त्यांनी त्यांना सोडवण्याचा प्लॅन केला होता पण हा प्लॅन पोलिसांना समजला त्यामुळे येरवडा जेलमध्ये आणलं होतं आणि येरवडा जेलमध्ये आणल्यानंतर बापू बिरूंना अरुण गवळीने बोलून घेतलं. अरुण गवळी आणि बापू बिरू वाटेगावकर समोरासमोर बसले. दगडी चाळ, अरुण गवळी, आधुनिक हत्यार, खंडणी अशी खूप मोठी मोठ्या मोठ्या गोष्टी अरुण गवळीविषयी ऐकलेल्या होत्या आतापर्यंत. आणि या अरुण गवळीने बापू बिरूंना बोलावलं आणि म्हणाले की अरे बापू, आज या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमची एवढी दहशत आहे की आमच्याकडे आधुनिक हत्यार आहे, आमची टोळी किती मोठी, आमचे गुंड किती आहेत, आमच्याकडे हत्यार कसली आहेत, तरी देखील आमचं एवढं नाव नाही झालं, तुझं एवढं नाव कसं काय झालं. आज म्हणती हत्यार म्हणती अड्डोंसोबत म्हणती गुंडांसोबत आमचे कॉन्टॅक्ट पण आतापर्यंत आम्ही एवढं नाव करू शकलो नाही पण तो आता महाराष्ट्राच्या घराघरात आज पोहोचलेला आहे. याचं कारण काय? त्यावेळेस बापू बिरू वाटेगावकर यांनी त्यांना दिलेलं उत्तर आहे का? बापू बिरू वाटेगावकर त्यांना म्हणाले की मी पैशासाठी कुणाचा खून केलेला नाही, मी कुणाची कुणाकडून खंडणी उकळलेली नाही, मी सामान्य एक धनगराचं पोर आहे. माझी मेंढरवाळायची घुमराची काठी मी बाजूला टाकून हातात हत्यार घेतलं ते गोरगरिबांसाठी का? ज्यावेळेस माझ्या समोर अन्याय अत्याचार घडत होता त्यावेळेस अख्खी लोक चिडी चूप बसले होते पण ह्या धनगराच्या पोरांनी त्या माणसाचा त्या रंगा शिंदेचा पोताळा बाहेर काढला. असं बापू बिरू वाटेगावकर त्याला म्हणाले आणि म्हणाले मी पैशासाठी काम करत नाही, मी नाव व्हावं दहशत व्हावं म्हणून काम करीत नाही, मी गोरगरिबांसाठी काम करतो, मी कधीच कोणाचा एक रुपया सुद्धा लुबडलेला नाही. मिळन ती भाकरी गरिबाने दिलेली भाकरी आणि त्या भाकरीच्या जीवावर मी त्यांचे संसार उभे केलेले आहे. ज्यांचे संसार या अन्यायी वृत्तीच्या कर्मठ बुद्धीच्या लोकांनी मोडण्याचे प्रयत्न केले तर मी बापू बिरू वाटेगावकर यांनी ते संसार बसवले आहे म्हणजे उभे केले आहे. एवढं मोठं त्यांचं
कार्य होतं हे उत्तर तुम्ही त्यांचं ऐकलं. तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या समस्त धनगर बांधवांना, समस्त अख्ख्या महाराष्ट्रातील बांधवांना त्यांचा हा इतिहास समजेल आणि माहिती त्यांना समजेल. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा एकदा मित्र अशाच एक इंटरेस्टिंग आणि ऐतिहासिक पाहू शकतो. धन्यवाद.